पूजनीय गुरुदेव, आज माणूस की वृद्ध सेवालय या छोटशा उपक्रमाला सुरुवात झाली। आमचे मित्र आदरणीय पंडितकर भाऊ सुमित यांच्या माध्यमातून, सुमित भाऊ एकटे काही करू शकत नाही, तर रथाचे जे दोन चाका आहेत त्या चाकापैकी एक म्हणजे त्यांच्या आमच्या दीदी सौभाग्यवती ताईंचा खूप मोठा याच्यामध्ये वाटा आहे। आणि हा मंदिर बांधण्यापेक्षा, कारण आम्ही पाहिलं गाडगे महाराजांचं जे होतं की कीर्तेको उठाना स्वर्ग मेरा, अशा पद्धतीनं या कार्याला ज्यांनी मदत केली, जमीन दान दिली, आदरणीय सरपंच साहेबाचं योगदान, आणि असे अनेक गरजू आहेत हातांना, अनेक लोकांच्या माध्यमातून हे सर्व उभं राहणार आहे। येणाऱ्या काळामध्ये हा मंदिरापेक्षाही मोठं एक योगदान म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यानं वाढणार आहे। तरी आपल्या पद्धतीनं जेवढं मदत करता येईल तेवढं मदत करण्याचा प्रयत्न करावा, कारण तुकडोजी महाराज सांगतात, धन द्यावे धनवंतांनी, श्रम द्यावे श्रमिकांनी, सेवा करावे सेवाभावांनी। म्हणून हे सेवाभावाचं व्रत या पूर्ण परिवारांनी माणुसकीच्या वतीनं हे उचललेलं आहे। आपण सर्वांनी माणुसकीच्या खातीर आपण सर्वांनी फुलं फुलाची पाकळी या कार्याला सहकार्य करावं, आज काळाची गरज आहे। जय गुरु, जय ताळ्या वाजा बाबू। एक तुमच्या गावात तांदेर बाजूची मोठं मंदिर बांधणं चालू छ, घंटी वाजायला मंदिर कोणी हो हाही हो कोणी होता, अनेक वृद्धाश्रमे मई जे छिच्यापर पोषेनी ओ आय वाज बाबू, उन जे जे लोग मदद करी है कमाल बाबू, तमार खूब मोठ सेवा विजय कंतारी। आज दोई पती पत्नी बाबू, तुमची ताई आली काय दीदी उभी राय वर एकदा तू ताळ्या वाजवा। ओ यारी ओ देख नळद पांबळ जर आहे तो नारगर जर नळद पांबळ आहे तो ता थोबार जसं काही तन्नाशक थोबारे नाही वेजा ताळी वाजवा बाबू। हे दोघही पती पत्नी बाबू सेवा करणार आहे, जो सेवाची मानी तो बसून जा दीदी, तो सेवाची मानी तो धन कोणती अपेक्षा, कोलाड पेशी पेशी अंगावनी ओ और इचुकाटा।